The Kadamba Transport Corporation Limited, a stalwart in providing public transportation services in Goa, celebrated its 43rd anniversary. The grand celebration took place at the KTC bus terminus in Panjim on Tuesday, marking an important milestone in the history of the esteemed corporation. As part of the anniversary celebration, a special tribute will be paid to GDX1, the first bus purchased by KTCL in Goa. GDX1 made its inaugural journey on the auspicious occasion of Dasara in 1980, and it holds the distinction of being preserved for over four decades. This historical bus represents the beginning of KTCL's incredible journey in transforming the public transportation landscape of Goa. Big Tycoon brings to you settlement plot at Dhargal near main Goa to Mumbai Highway. Just 4 kilometers from Mopa Airport, price starts from 12,000 rupees to 13,000 rupees per square meter. आजची 43वी एनिवर्सरी आम्ही मनयता आणि सातत्यात न चुकता कोणी मुख्यमंत्री असो कोणी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर असो कोणी चेअरमन असो पण न चुकता मुख्यमंत्री ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आणि चेअरमन ही पूजा चुकयना आणि या पूजेच्या निमित्तात हे कित्याक सांगता हांव नेटोन सांगता असताना राईटली सांगले हे आपल्या फॅमिलीचे फंक्शन माझ्या कुटुंबातले फंक्शन मजो उत्सव या उत्सवात म्हणजे ऑफिस बेअररूय येतात मंत्री येतात आणि कदंबाचे सगळे कर्मचारी येतात आयच्या दिसा खास करून आमचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर मावीन गुदिनो चेअरमन बाबुल्लास नेटो राजन आणि बाकीचे व्यासपीठाचेर आशिल्ले बायो आणि मिसेस नाईक आमचे डायरेक्टर्स म्हज्या कदंबातल्या सगळ्या मोगाळ भावांनो आणि भयणीनो सगळ्या जणांचे फेलिसिटेशनूय करपाचे असा आमचे बऱ्यातले बरे ड्रायव्हर कंडक्टर मेकानिक्स हांचे फेलिसिटेशनूय जातले तांकांय बी इन ॲडवान्स शुभेच्छा आमच्या कदंबाच्या भुरग्यांक म्हणजे कदंबा कर्मचाऱ्यांच्या भुरग्यांक इन शॉर्ट तांचे फेलिसिटेशन कोण फर्स्ट सेकंड थर्ड आयलो इट इज अ प्राऊड मोमेंट म्हजो बाबा कदंबान काम करता म्हजी आई कदंबान काम करता आमी फेलिसिटेशन घेवपाक मुद्दामून भुरगीं हांगासर येता त्या भुरग्यांचेंय बी खूब खूब अभिनंदन निश्चित रित्या तुमच्या अचिव्हमेंटा खातीर तुमचे आज फेलिसिटेशन हे आमच्या हस्ते केले वता कदंबाच्या सेवेच्या बद्दल हांवें वेगळे सांगपाची गरज ना कारण ती सेवा तुमीच करता आम्ही सदांच म्हणटा इट इज एन सर्वीस गिवींग कॉर्पोरेशन आम्ही ट्रान्सपोर्ट क्षेत्रांत जरी कॉर्पोरेशन असले लोकांक सर्वीस दिवपा खातीर हें कॉर्पोरेशन आसा गोंय सरकार फाटल्या 2014 पासून आयज पर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर डॅवलॉप करता हांव मुद्दा म्हूण कारण सगळ्या लोकांच्या पेक्षा तुमकां चड खबर आसतलें जी बस काणकोणांतल्यान पणजे येवपाक म्हाका दिसता कमीत कमी 4 वरां लागतालीं काणकोणांतल्यान जर पणजे येतलो कमीत कमी 4 वरां मातशे ब्लॉक आसले जाल्यार 5 आनी 6 वरां सुद्दां लागतालीं तीच बस आज जर डायरेक्ट आयली जाल्यार 1.5 ते 2.5 वरांच्या भितर पणजे पावता काणकोणांतल्यान पोळे टू काणकोणा जर वयताले पत्रादेवी टू पोळे जर वयतले ह्या टोका वयल्यान त्या टोकार जाल्यार 6 वरां लागतालीं कंप्लिटली रुटाचेर त्या रुटाचेर आयज डायरेक्ट वयतलो आसत जाल्यार 2 वरांनी पावता येदो व्हडलो बदल आमी गोंय राज्यांत इन्फ्रास्ट्रक्चरांत घडोवन हाडला मांडवी वयलो 3रो पूल ज्वारी वयलो 2रो पूल 4 लेन ब्रिज 2 ब्रिज आनी ताज्या उपरांत काणकोण मनोहर पर्रीकर बायपास म्हणजे ताज्या वयले परत गालजीबाग माशे तळपण ह्या 3 न्हंयवयले बांदलेले पूल आणि म्हाका दिसता फक्त थोडोसो वेस्टर्न बायपास आणि काणकोणाक कनेक्ट करपी मडगांव टू काणकोण हो जर रोड सोडलो आणि पर्वरीतलो मदलो पॅच जाल्यार ऑलमोस्ट आमी सगळें कंप्लीट करपाक शकले बट त्या बरोबर आमची जबाबदारी आसा आमी सगळ्यांनी तितकेच कदंबा फायद्यान हाडपाक आमी कितें करपाक शकतले तेज्यो आयडियाजूय दिवपाक जाय आनी ताजें इम्प्लिमेंटेशन सुद्दां तुमीच करपाची गरज आसा कदंबाक इनकम कोण हाडपाक शकता कदंबाक इनकम हांव जाल्यार म्हणटलो ऑफिसान बसता ते न्ही फिल्डार काम करता ते ड्रायव्हर आनी कंडक्टर हो कदंबाक इनकम हाडपाक शकता हांव म्हाजी बस स्कीम हाजो रिवायज करतालो की तेज्या हांव कितल्या पर्यंत आमकां फायद म्हणजे ती बस इन लाँग रन फायद्यान जातालो तेचो विचार करतालो बट त्या पात्रांवांचें म्हणणें आहा आमकां पयशे मेळटाले तेज्या पेक्षा तुमकां कमी मेळटा म्हणजे खंय तरी शॉर्टकमींग आसा त्या खातीर हांवें ताका सजेशन दिलां आतां म्हाज्या बसीचेर
आमचे कंडक्टर जे कदंबाचे ओन कंडक्टर आसा ते घाल, आमकां तुमचेर 100% विश्वास आसा. म्हजें सरळ म्हणणें आसा, कारण तुमी तो इनकम वाडोवपाक शकता. इतली वर्सां, 43 वर्सां तुमी तो इनकम वाडयला, म्हणून म्हाजी बस स्कीम जरी आमी बसी प्रायवेट घेतल्यो आसत, आमी तुमकां केन्ना भायर उडोवचें ना. एक गजाल तकलेंची लक्षांत क्लियर दवरात, तुमी जे आसात ती आमच्या फॅमिलींतले एक सदस्य आहात. त्या खातीर टील रिटायरमेंट तुमची सगळ्यांची काळजी ही कदंबा घेतले, सरकार घेतले म्हणटा तशें, बट तरी सुद्दां आमी म्हाजी बस स्कीम कित्याक हाडल्या, लोकांक बरी ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज दिवपाक. जो कोण कॉलेजीक वता, हाय सेकेंडरीक वता, विशेश करून आमची भुरगीं, हांकां चीप ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज अवेलेबल करपाक जाय. आमकां कमीत कमी पयशांनी तांकां ट्रान्सपोर्ट फेसिलिटी कशी मेळटली? इंडस्ट्रीन जो डेली कामाक वता तेणी बायक घेवन वयचो न्ही, रातचो धांग सुटल्या उपरांत तो एक्सिडंट जावपाक शकता. म्हणून ताकाय बी आमकां ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज अवेलेबल करपाक जाय, ती बी कमी रेटात, कारण ताजी चिंता सरकार करता. म्हणून आमकां नायट ट्रॅवल जे आसा पळय न्ही, इंडस्ट्रींतल्यान त्योय बशी सुरू करपाक जाय. मागीर इतक्यो बशी सरकार घेवंक शकना, आनी सरकार घेतले आसत जाल्यार परत तेजो मेंटेनन्स आनी हें तें सरकाराक परवडचें ना. म्हणून तर आमी म्हाजी बस ही स्कीम ऑनबोर्ड केल्या, आनी ती फायद्यान चलपा खातीर आमकां तुमच्या सगळ्यांचें सहकार्य जाय. तुमी बऱ्या पद्दतीन सहकार्य केलें आसत जाल्यार आमी माविनान आतां सांगलां तशें डिजिटलायजेशनचे वेगवेगळे प्रयोग आमी सुरवात केल्या. 100% मनीस जो बसीन चडटा ताका पयशे दिवचे पडोंक जायना, ताणें पेमेंट आपल्या कार्डांतल्यान करचो किंवां कार्ड तेजें स्वॅप करचें, कार्ड बसीन चडना फुडें पयशे डिडक्ट जावचे. ही टॅक्नोलॉजी वापरून आमी सगळ्यो बसी 100% बसीन डिजिटलायज करपाचें, किंवां 5 सिस्टीम एट अ टायम म्हयन्याचे पयशे वांगडा करप. ही सिस्टीम फुडल्या 1.5-2 महिन्या भितर आमी सिस्टम जाग्यार घालता. आनी लास्ट मायल कनेक्टिविटी आमकां जो पर्यंत आमी म्हणटा की प्रायवेट मनशाक आमी ऑनबोर्ड घेयना तो पर्यंत हें सक्सेसफूल जावचें ना. गोवा मायल्स हाज्या टॅक्नोलॉजीच्या वतीन, म्हणजे आमी सपोज पणजेंतल्यान बसून फाल्यां सकाळीं काणकोण गेले जाल्यार काणकोणांतल्या भितर गांवांत वचपी दोगूच जाण जर मनीस आसात, आमकां थंय बस आसना. काणकोणांतल्यान नगरशा जर वयतलो आसत जाल्यार थंयसरली रिक्षा घेवन ताका नगरशा ह्या गांवांत वचपाक मेळोंक जाय, ताका लास्ट मायल कनेक्टिविटी म्हणटा. तेन्नाच लोक म्हणटले की गोंयांतली ट्रान्सपोर्ट सिस्टम सुदारल्या. आनी तेकाय बी म्हणजे एखादी आमची जर भयण ती पणजेन बशीर बसता, काणकोणा वचून देंवता, काणकोणा बशीर गेल्या उपरांत 7 ताका प्रश्न पडोंक जायना आतां कशें घरा वचूं काय म्हणून, ताका थंयसर रिक्षा येवन उबी रावल्ली आसूंक जाय. डॅट इज द लास्ट मायल कनेक्टिविटी थ्रू गोवा मायल्स. आमी ती लास्ट, आनी तेंय बी कशें आसा, ताणें माविनान 2 गजाली तुमकां सांगल्या, ट्रॅकिंग आनी आयडेंटिफिकेशन. म्हणजे तो रिक्षाकार हो ऑनबोर्ड येयल्लो आसतलो तो ताका सेक्युअर्ड रित्या व्हरत घरा कडेन पावयतलो. तेजी सेफ्टी आनी तेजी सेक्युरिटी, इट इज अवर कन्सर्न. म्हणून तर लास्ट मायल कनेक्टिविटी ही आहा, हे आमच्या खातीर खूब महत्वाची आसा. खंयच्याच टुरिस्टाक अशें दिसोंक जायना, अरे गोंयांत कित्याक आयलो. कालचो इन्सिडंस, काल साउथ गोवा बऱ्याचशा हॉटेलवाल्यांनी लॅटर दिला आमकां टॅक्सीवाले हरेस करता म्हूण. हांव सरळ सांगता, स्पश्ट पुलिसेक तेंच्यांनी लॅटर दिलां, अरे जो गोवा मायल्सांतल्या टॅक्सींतल्यान जो देंवता किंवां जेणी गोवा मायल्साची टॅक्सी आफयल्या तेज्या कडेन लोकल टॅक्सीवाल्यांनी झगडोन उपयोग ना, आनी हाज्या फुडें आमी टॉलरेट करचे ना. अरे ताका जाका दिसता तो आपलो मोड ऑफ ट्रान्सपोर्ट तो ठरयतलो, ताजो रायट ताका आसा. हांगासर टॅक्सीवालो ताजो रायट ठरोवं शकना. ताका कमी पयशांनी जर गोवा मायल्स मेळटा तो कमी पयशांनी गोवा मायल्स घेतलो, थंयच्यान तो एअरपोर्टार वयतलो. कारण तुका जर एफोर्डेबल आसा तूं तें कमी पयशांनी चलोव येता. कारण आमी पळयलां की आमचे गोवा मायल्स आसतलो किंवां टॅक्सी एप आसतलो, ह्या दोनूय हेतूंतल्यान सगळ्या टॅक्सीकार भाव भयणीक सुद्दां अशा पद्दतीन खूब बऱ्या पद्दतीची ट्रान्सपोर्ट फेसिलिटी दिवनूय बी फायदो जावपाक शकता. आमी सगळे जाण ट्रान्सपोर्ट ह्या सर्वीस इंडस्ट्रीन आसा, म्हणून सांगलें हांवें लास्ट मायल कनेक्टिविटी इज मस्ट. आनी गोंय सारकिल्ल्या ल्हान राज्यांत आमकां 100% लोकांक ही लास्ट मायल कनेक्टिविटी दिवपाक जाय. ट्रान्सपोर्टाच्या बाबतींत तुमचें सगळ्यांचें सहकार्य, तुमी सगळ्यांनी म्हणजे जर ऑनबोर्ड आयले, सहकार्य केलें जाल्यार तें पॉसिबल जातलें. हांव परत एकदां चड न उलयतां, हांव दसऱ्याच्यो तुमकां खूब खूब शुभेच्छा दितां.
आनी फुडल्या दसऱ्या पयलीं कदंबा कॉर्पोरेशन फायद्यान हाडपाचो विचार आमी सगळे जाण करुया. निश्चीत रित्या तुमच्या सगळ्यांचे सहकार्य आसतले. हांव दसऱ्याच्यो परत एकदां शुभेच्छा दितां. आनी एक नंबर बस फाटली 43 वर्सां मेंटेन करून दवरल्याच्या बद्दल कदंबाचे सगळे मेकानीक आनी कॉर्पोरेशनांतले सगळे मनीस हांचे खूब खूब अभिनंदन करता.